पाहूयात पुढची बातमी नेवासामधून। विधानसभा मतदार संघामध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू झाली आहे। या तालुक्यांमध्ये अनेक राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत। बाळासाहेब मुरकुटे यांचे कट्टर समर्थक 2014 मधील विजयाचे किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे संभाजी मायवदे यांनी त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडा यांना पाठिंबा दिला। सध्या नेवासा तालुक्यामध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या सोबतीला जे कार्यकर्ते होते त्यांनी देखील विजयामध्ये आपलं मोलाचं योगदान दिले। तेच कार्यकर्ते बाळासाहेब मुरकुटे यांच्यापासून आज दुरावत गेलेत। याचा कुठेतरी फटका बाळासाहेब मुरकुटे यांना बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमलेश गायकवाड यांनी, पाहूया। राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नेवासा विधानसभामध्ये अनेक राजकीय हालचाली यावेळेस बघायला मिळालेल्या आहेत। आज आपल्यासोबत आहेत 2014 बाळासाहेब मुरकुटे यांच्या विजयाचे शिल्पकार आणि ज्यांच्या विजयामध्ये एक सिंहाचा वाटा असलेले किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे संभाजी माळवदे आज आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं असं काय घडलं की ह्यावेळेस संभाजी माळवदे यांनी बाळासाहेब मुरकुटेंची साथ सोडली आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा हात यावेळेस त्यांनी धरलेला आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। नमस्कार सर, MKN मध्ये आपलं स्वागत। नेमकं असं काय झालं 2014 तुम्ही बाळासाहेब मुरकुटे यांच्यासोबत होतात आणि त्यांच्या विजयामध्ये आपला खूप मोठा सिंहाचा वाटा होता, परंतु 2019 अशी कोणती घटना घडली की तुम्ही बाळासाहेब मुरकुटेंची साथ सोडली आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा हात तुम्ही धरलेला आहे, नेमकं काय घडलं? खरं तर 2014 एका सामान्य व्यक्तीला तालुक्याचा आमदार करायचं जेणेकरून सामान्याचे प्रश्न सुटतील असं आम्हाला वाटलं होतं। त्यामुळं आम्ही तन मन धन ऊन वारा पाऊस दिवस रात्र न बघता आम्ही बाळासाहेब मुरकुटे यांचं काम केलं, परंतु हे महाशय निवडून आल्यानंतर यांना फक्त यांचे पाहुणे दिसले, ठेकेदार दिसले, परंतु संभाजी माळवदेसारखे जे असंख्य कार्यकर्ते होते ते यांना दिसले नाही। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं आणि माझ्यासारख्याला वाऱ्यावर सोडल्यामुळं बाकीचे जे आमचे कार्यकर्ते होते जे आम्ही दिवसरात्र माझ्या शब्दावर काम केलं होतं ते देखील वाऱ्यावर सुटले। आजही मला त्या कार्यकर्त्यांना तोंड दाखवता येत नाही आणि म्हणून कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर मला हा निर्णय घ्यावा लागला शेतकरी क्रांतिकारी पक्षाला यावेळेस मला पाठिंबा द्यावा लागला, त्यांचं काम मला करावं लागलं। पण एकंदरीत जर आपण बघितलं तर तुम्ही विखेचे देखील कट्टर समर्थक मानलं जातं। विखेंच्या सुजय विखेंच्या प्रचारामध्ये देखील आपण आघाडीवर होतात, त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय होतात आणि त्यांच्या विजयामध्ये देखील आपला सिंहाचा वाटा आहे, परंतु विखेंनी तुम्हाला असं काही गोष्टी सांगितल्या नाहीत का की बा तुम्ही बाळासाहेब मुरकुटेंना सोडू नका किंवा काय नेमकं काय सांगितलं विखेंनी तुम्हाला? ज्येष्ठ नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे आमचे आदर्श आहे, आधारस्तंभ आहेत। सुजयदादा विखे पाटील हे आमचे मित्र आहेत, भावासारखे आहेत, परंतु त्याही पलीकडे तालुक्यातील आमचे कार्यकर्ते, आमचे मित्र, त्यांचा झालेला अपेक्षा भंग शिवाय आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी 5 वर्ष मला असेल माझ्या कार्यकर्त्याला असेल त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक, याशिवाय काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, इतर पक्ष असेल, कम्युनिस्ट असेल, या सर्वांना बाळासाहेब मुरकुटे यांनी अपमानास्पद वागणूक दिली, त्यामुळं नाईलाजास्तव आम्हाला नामदार विखे पाटलांचा आदेश डावलून आम्हाला क्रांतिकारी पक्षाचं काम आज करावं लागलं आणि यापुढे आम्ही करणार आणि क्रांतिकारी पक्षाचा उमेदवार 100% आम्ही निवडून आणू अशी मला खात्री आहे। एकंदरीत 5 वर्षामध्ये नेवासा तालुक्यामध्ये कितीक विकास कामं झालेली आहेत आत्तापर्यंतचे? मला असं वाटतं की नेवासा तालुक्यामध्ये विकास काम मुळीच झालेलं नाही। जो विकास झाला तो फक्त आमदारांच्या पाहुण्यांचा, मेहुण्यांचा आणि ठेकेदारांचा झालेला आहे, गोरगरिबांचा विकास मुळीच झालेला नाही। तालुक्यात रस्ते झाली
परंतु लोकप्रतिनिधीच्या अवास्तव टक्केवारीच्या मागणीमुळे उद्घाटनाच्या अगोदर रस्त्यावर कमरा इतके खड्डे पडलेले आहे, रस्ते उखडून गेलेले आहेत. दुसरा मुद्दा जो आहे शेतकऱ्यांच्या पाठपाण्याचा, तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचं पाठपाणी मिळालेलं नाही, त्यामुळं नेवासा तालुक्याचं हे वाळवंट झालेलं आहे. तरुणांचं असेल, रोजगारांचं असेल, नेवासा तालुक्यातील MIDC मध्ये ह्या 5 वर्षामध्ये विद्यमान आमदाराला एकही प्लांट आणता आलेला नाही आहे आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता आलेला नाही. भर दुष्काळामध्ये शेजारील तालुक्यामध्ये 40-40 छावण्या सुरू असताना या लोकप्रतिनिधीला आपल्या नेवासा तालुक्यामध्ये एकही छावणी सुरू करता आलेली नाही. दुसरा मुद्दा तीर्थक्षेत्रांचा विकास, ज्ञानेश्वरी असेल, शिंगणापूर असेल, हा ठप्प झालेला आहे. याशिवाय तालुक्यातील मूलभूत प्रश्न जो आहे पाण्याचा, तो यांना सोडवता आलेला नाही. आमचं गाव हे 16 गाव पाणी योजनेत आहे. 16 गाव पाणी योजना ही वेळोवेळी बंद पडली. याला कारण आहे की ठेकेदाराशी हातमिळवणी करून आमदारांनी ती 16 गाव पाणी योजना ती हस्तांतरित केली, त्यामुळे हे पाणी योजनेचंसुद्धा बट्ट्याबोल. याशिवाय मला असं सांगायचं आहे, या 5 वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी तरुणांना रोजगार देण्यासाठी एकही शाळा, एकही शिक्षण संस्था, एकही सहकारी संस्था काढलेली नाही. फक्त आणि फक्त द्वेषाचं राजकारण यांनी केलेलं आहे. हे म्हणतात की आम्ही विकास केला, आम्ही 1200 कोटी रुपयाचा निधी तालुक्यात आणला. मला एक लोकप्रतिनिधीला मी सांगू इच्छितो की 120 गावं आहेत, 120 गावं आहेत, मग 1200 कोटी भागिले 120 म्हणजे प्रत्येक गावाला 10 कोटी रुपये मिळायला पाहिजे होते. माझं ह्या तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंचांना आव्हान आहे की ज्यांना 10 कोटी मिळाले असतील त्यांनी मला फोन करून सांगावं, मी बाळासाहेब मुरकुटेंचा त्या गावात येऊन सत्कार करेल. आजही या आमदारांनी विकास कामं न करता फक्त आणि फक्त जनतेला गोड बोलून भूलथापा मारून हे निवडून आले आणि आजही हे भूलथापा मारतात, गोड बोलतात, कामं हे अजिबात करत नाही. म्हणून मी सर्व जनतेला, नेवाशेतील सर्व जनतेला माझं आव्हान आहे की शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे उमेदवार श्री शंकरराव गडाखसाहेब यांना येत्या 21 तारखेला यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. शंकरराव गडाख हे तालुक्यातील विकास निश्चित करतील आणि त्यांच्या कसोटीवर खरे उतरतील ही मी ग्वाही आमदार गडाख साहेबांतर्फे सर्व जनतेला देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आमचे ते बाळासाहेब मुरकुट्याच्या विजयामधले किंग मेकर, आज त्यांनी देखील बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर अतिशय गंभीर प्रमाणात आरोप केलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये जनता कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन मंगेश निकमसह कमलेश गायकवाड, नेवासा.